निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. लहानपणापासून आपण चिऊच्या काऊच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. लोकसंस्कृतीत या काऊला म्हणजे कावळ्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं दुसऱ्या कोणत्याच पक्षाला नसेल. मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा हा पक्षी. याला कारण म्हणजे शहरी माणसांचं जे अन्न असतं तेच त्याचंही झालं आहे. कावळा खात नाही असा पदार्थ क्वचित असेल. पाव, बिस्किटं, मांस, दुसऱ्या पक्ष्यांची अंडी, शेतात तयार झालेलं पीक, माणसांनी टाकून दिलेलं खरकटं अन्न, रस्त्यावर पडलेली घाण, हे सारं सारं त्याला चालतं. सोबत उंदीर, सरडे, बेडूक आणि साप यांना देखील ते खातात. कावळा माणसांच्या वसाहतीजवळ असतो पण घरात येत नाही. आपल्याकडे कावळ्यांच्या दोन जाती आढळतात. एक म्हणजे गाव कावळा, त्याची मान राखाडी रंगाची असते तर त्याच्या काळ्या रंगात थोडी निळसर झाक असते. त्याचा दुसरा भाऊ म्हणजे डोम कावळा किंवा जंगली कावळा. डोम कावळ्याचा रंग कुळकुळीत काळा पण आकार थोडा मोठा आणि टोकदार चोच. सध्या जंगलातील खाद्य कमी होत असल्यानं हे जंगली डोम कावळेसुद्धा मनुष्य वस्तीजवळ दिसतात. कावळ्यांचे नर आणि मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. कावळ्याचं घरटं म्हणजे काड्या काटक्यांचे अस्ताव्यस्त ढीक. त्यात फार काही सुबकपणा नसतो. शहरात राहणारे कावळे अक्षरशः जी मिळेल ती वस्तू गोळा करून घरट्यात आणून टाकत असतात. काचा नसलेली चष्म्याची फ्रेम, लोखंडाच्या तारा, रिबिने, काथ्या, दोऱ्या, असं जे जे काही मिळेल आणि जे जे चोचीतून नेता येईल ते त्या घरट्यात आणून टाकत असतात. कावळ्यांचं हे अजब घरटं एप्रिल ते जून दरम्यान बांधलं जातं. हाच त्यांचा विणीचा काळ. मादी एका वेळेला 4 ते 5 फिक्कट निळी हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. पिल्लांचं संगोपन नर मादी मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिल्लांची देखभालही कावळेच करतात. हवामानातल्या कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेत जिथे अन्न मिळेल तिथे जगाच्या विविध भागात हे टिकून राहतात. फक्त दक्षिण अमेरिकेत कावळा आढळत नाही. कावळा गटागटाने राहणारा पक्षी आहे. थवे करून राहण्याची त्यांची ही सवय प्रामुख्यानं रात्रीची विश्रांती घेण्याच्या वेळी दिसून येते. शहरात एखाद्या ठिकाणी दाटीने असलेल्या मोठ्या झाडांवर संध्याकाळी शेकडो कावळे जमतात. त्याला कॉम्युनल रुस्ट असं म्हणतात. तिन्ही सांजा होण्याच्या आधीच त्यांचे थवेच्या थवे या झाडांकडे जात असलेले दिसतात. झाडावर बसल्यावर ओरडून ते विलक्षण गोंगाट करत असतात. पण जसजशी रात्र होत जाते तसतसं त्यांचं ओरडणं कमी कमी होत जातं. पहाटे अगदी लवकर त्यांचं हे ओरडणं पुन्हा सुरू होऊन त्यांचे थवे अन्न शोधण्याच्या मार्गाला जातात. असं आढळून आलं आहे की जेव्हा एखादा कावळा मरण पावतो तेव्हा अनेक कावळे त्याच्याजवळ जमून गोंगाट करताना दिसतात. कावळा सदैव जागरूक असतो. संकटांचा यत्किंचित जरी संशय आला तरी तो लगेच उडून जातो. कावळा एखाद्या वस्तूकडे पाहताना सतत मान थोडी तिरकी करून एकच डोळ्याने पाहतो असं तुम्हाला दिसून येईल. त्याच्या या हालचाली फार मजेशीर असतात. याचं कारण म्हणजे पक्ष्यांना
एका वेळेला एकाच डोळ्यातील प्रतिमेचं आकलन व्यवस्थित करता येतं. माणसांसारखं त्रिमिती प्रतिमा त्यांच्या मेंदूत तयार होत नाही. याच कारणासाठी त्यांना ज्या बाजूला बघायचं आहे तो डोळा सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी जुळवून घ्यावा लागतो. दोन्ही डोळ्यांच्या वापराची अदलाबदल काही सेकंदात ते करतात, म्हणून त्यांना एकाक्ष म्हटलं जातं. त्यांच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला ध्वनी लहरी ओळखण्याची संवेदना असलेलं इंद्रिय असतं. मानवापेक्षा ते जास्त सक्षम असतं. तसंच त्यांना येणाऱ्या वासावरून क्षणात दृष्टी कुठे लावायची याचा निर्णय ते घेत असतात. ह्या कावळ्यांची अजून एक मजेदार गोष्ट आहे. जे लोक बाल्कनीत पक्ष्यांना पाणी प्यायला मिळावं म्हणून भांड्यांमध्ये भरून ठेवतात, त्यांना तर हा अनुभव नक्कीच आलेला असेल. ते म्हणजे कावळे शिळी कडक झालेली भाकरी, चपाती, पाव, मांसाचा तुकडा असं अन्न आधी डबक्यात किंवा पक्ष्यांसाठी बाल्कनीत ठेवलेल्या पाण्यात बुडवतात किंवा काही वेळ त्यातच ठेवतात. कावळ्याला असं सापडलेलं अन्न कडक वाळलेलं आणि घट्ट असल्यानं ते तो लगेच खाऊ शकत नाही, म्हणून ते अन्न मऊ होण्यासाठी पाण्यात ते बुडवून ठेवतात. मग ते त्यांना गिळणं सोपं होऊन जातं. काही वेळा हे कावळे स्वतःसाठी अन्न ओलं करत नाहीत, तर ते त्यांच्या पिल्लांसाठी अन्न मऊ करून नेतात. अभ्यासकांच्या मते कावळ्याचा अभ्यास करणं हे आव्हानात्मक असतं. कळपांमधील त्यांचं वर्तन आणि एकटा असतांचं वर्तन यातील विविधतेचे निष्कर्ष काढणं कठीण असतं. जेव्हा त्यांना खायचं नसतं तेव्हा ते आपलं खाद्य भिंतींच्या, छपरांच्या, झाडांच्या फटीतून लपवून ठेवतात. लपवून ठेवायचं आणि गरज पडल्यावर शोधायचं ही अक्कलही कावळ्यांना असते, पण कधीकधी काही वेळानंतर ते हे विसरूनही जातात. कावळ्याचा स्पर्श अशुभ असतो. श्राद्धाच्या वेळेला त्याला पान ठेवणं, रोजच्या अन्नातील एक घास काढून ठेवणं, मृताचा आत्मा कावळ्याच्या शरीरात वास करतो, मृताच्या 10व्या दिवशी कावळा शिवणं, कावळ्याचं मैथून पाहिलं तर 6 महिन्यात मृत्यू येतो, कावळा 1000 वर्ष जगतो, त्याला एकच डोळ्याने दिसतं, वगैरे वगैरे असे अनेक समज समाजात आहेत. पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. रान सोडून मनुष्याच्या सहवासाला येऊन राहिलेले जे प्राणी आहेत त्यांच्यापैकीच कावळा हा एक आहे. मनुष्याचा तो कायमचाच सोबती झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाबरोबरच त्याचे सगळे व्यवहार चालू असतात. आपण कावळ्याला घाणेरडा म्हणतो, पण खरं तर तो स्वच्छ असतो. तो निसर्गातील स्वच्छता दूत आहे. माणसांनी केलेली घाण ते खातात, ज्यामुळे रोगांचा प्रसार आणि दुर्गंधी रोखली जाते. त्यांनी ती घाण खाल्ली नाही तर माणसाला जगणं शक्य होणार नाही. कावळ्यांमध्ये किधाडांप्रमाणेच अत्यंत कार्यक्षम पचनसंस्था असते, म्हणून ते सर्व प्रकार पचवू शकतात. तर हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.